अनिल परब, संजय राऊत, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, भावना गवळी ही त्या शिवसेना नेत्यांची नावं आहेत जी आर्थिक गैरव्यवहारांच्या कोणत्या ना कोणत्या प्रकरणात आधीच वादात सापडली आहेत. यापैकी बहुतेकांच्या मागे ईडी किंवा इन्कम टॅक्स लागलाय. आता यात आणखी एक नाव जोडलं गेलंय, ते म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाईंचं. उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केलेला एक भलताच उद्योग समोर आलाय. हा उद्योग करताना इतके नियम धाब्यावर बसवले गेले की खुद्द कोर्टानंच सुभाष देसाई फटकारलं आणि त्यांच्या निर्णयावर स्टे आणला. असं काय केलं सुभाष देसाईंनी? एक खासगी कंपनी त्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात का गेली? भूखंड वाटपात नेमका घोटाळा काय झाला होता? यावरच बोलूयात पुढच्या 3 मिनिटात. रिपोर्ट इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला बघूयात नेमका घोटाळा काय झालाय ते. घोटाळ्याची क्रोनॉलॉजी नीट समजून घ्या. औरंगाबाद शेंद्रा MIDC क्रमांक A2 बाबत घोटाळा झालाय. 100 कोटींचा भूखंड 20 कोटींना देण्यात आला. विशेष म्हणजे कोणतंही टेंडर न काढता MIDC भूखंड शिवसैनिकाला देण्यात आला. शिवसैनिकाची कंपनी अस्तित्वातच नव्हती, फक्त प्रस्तावित होती, तरी या प्रस्तावित कंपनीला भूखंड दिला गेला. भूखंडाचं वाणिज्यिक आरक्षण बदलून औद्योगिक आरक्षण करण्यात आलं. शिवसेनेचे पदाधिकारी शशिकांत वडळे यांना प्लॉट मिळावा म्हणून खासदार विनायक राऊत यांनी शिफारस केली होती. आता हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा कोर्टानं या भूखंड वाटपावर स्टे आणला. शिवसैनिकाला टेंडर न काढताच मंजूर केलेल्या भूखंडाचा ताबा देऊ नये असा आदेशच औरंगाबाद खंडपीठानं दिला. इतकंच नाही तर राज्याचे उद्योग सचिव, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, MIDC मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शशिकांत वडळे यांना नोटीस बजावण्याचा आदेश खंडपीठानं दिलाय. आता या याचिकेवर 4 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुभाष देसाई यांच्याकडे अर्ज दिला आणि त्यांच्या अर्जामध्ये असं की आम्ही प्रपोज कंपनी आहोत, त्याच्यात म्हणजे प्रपोज प्रायव्हेट लिमिटेड असं कंपनीचं नाव, त्या आधारे एक अर्ज दिला गेला आणि ह्या पर्टिक्युलर प्लॉटची मागणी केली. त्यावर खासदार विनायक राऊत यांनी शिफारस केली आणि ॲक्च्युली हे जो प्लॉट आहे तो प्लॉट टेंडर काढून विकणं आवश्यक होतं. ते टेंडर काढ न काढता या संदर्भात डायरेक्टली कमर्शियल प्लॉट हे सुभाष देसाई यांच्या अधिकाराखाली जे काही अध्यक्ष आहेत MIDC त्यांनी कुठली टेंडर प्रोसेस न करता डायरेक्टली तो अलॉट केलेला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याकडून ताबा घेऊ नये असे अंतरिम आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स लागलाय, पण सुभाष देसाईंचं प्रकरण थोडं वेगळं आहे. देसाईंविरोधात एका खासगी कंपनीनंच कोर्टात धाव घेतली आणि आता देसाईंच्या निर्णयावर कोर्टानं स्थगिती दिली. सुभाष देसाई हे शिवसेनेचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतले ते सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय यंत्रणांमुळे शिवसेनेचे एकामागून एक नेते अडचणीत आले असताना आता उद्योगमंत्री सुभाष देसाई अडचणीत आलेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे हे निश्चित. असोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सुभाष देसाईंनी केलेल्या उद्योगांबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुभाष देसाईंना मुद्दा म्हणून टार्गेट केलं जात आहे असं तुम्हाला वाटतं का? हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.